नमस्कार. प्रकाश मेडेकर या सरांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या बद्दल आज आपण बोलणार आहोत. दिशा बांधकाम नवनिर्मितीचे हे पुस्तक त्यांचं आहे आणि या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्याआधी सकाळसारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रातून देखील त्यांनी लेखन केलेले आहे आणि ते लोकप्रिय देखील झालेले आहे. या पुस्तकाबद्दल मला तुम्हाला विचारायला हे आवडेल, कशामुळे तुम्ही ह्या लेखनाकडे वळलात? या पुस्तक लिखाणाची प्रेरणा जी आहे ती मला 2009 साली ज्या वेळेला माझी APJ अब्दुल कलाम यांच्याशी भेट झाली होती, त्या भेटीमध्ये त्यांनी मला असं सुचवलं की आपल्या अनुभवांचा जो आहे तो समाजाला उपयोग व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातनं पुढे माझ्या हातनं असं लेखन घडलं आणि त्या लेखनाला सकाळ माध्यमाने मला प्रोत्साहन केलं. आणि सकाळ वास्तुपुरवणीमध्ये माझी जवळजवळ 2009 पासून आजपर्यंत अखंडितपणे एक लेखमाला चालू झाली आणि त्या लेखमालेतनं जवळजवळ 150+ लेख माझे आजपर्यंत प्रसिद्ध झाले. आणि हे लेख अतिशय लोकप्रिय झाले आणि लोकांची अशी इच्छा निर्माण झाली की या पुस्तकाचं संकलन करून त्याचं पुस्तकाचं रूपांतर झालं तर आम्हाला पण तो त्याचा एक चांगला संग्रह होईल. आणि या वर्षी त्या सकाळ प्रकाशनाने माझं पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलं आहे. सध्या आपल्याला जो भेडसावणारा प्रश्न आहे पाणी प्रश्न, आणि आता आपण बघतो की साधारणपणे असं झालेलं आहे की पाण्याची कमतरता असल्यामुळे बांधकाम क्षेत्रावर बऱ्यापैकी स्थगिती येते किंवा त्यांना परवानगी मिळत नाहीये, तर त्या संदर्भातलं काही लेखन आपल्याकडून झालेलं आहे का? या पुस्तकात त्याचा काही उल्लेख आहे का? हो, नक्कीच आहे. माझ्या पुस्तकामध्ये मी पाणी बांधकाम क्षेत्रामध्ये पाण्याची बचत कशी होईल या संदर्भामध्ये काही विविध लेख लिहिले आहे. त्यापैकी एक सांगतो की पाणी बचत करणारं मॉर्टर आज बांधकाम क्षेत्रामध्ये आलं आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी या मॉर्टरचा वापर करू शकतो आपण. त्याच्यातनं बांधकाम करू शकतो, त्याच्यातनं प्लॅस्टर करू शकतो आणि त्या बांधकाम आणि प्लॅस्टरला क्युरिंगची गरज नसते, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत जी आहे ती होऊ शकते. त्याचप्रमाणे एक पाणी बचत करणारं वॉटरलेस युरिनल म्हणून एक प्रकार आलेला आहे आणि या युरिनलनी सुद्धा आज लाखो लिटर पाण्याची बचत होती आहे. की पर्यावरण पूरक या पद्धतीचं बांधकाम किंवा यासाठी लागणारं पर्यावरण पूरक पोहोचवलेला सिमेंट याचा काही उल्लेख या पुस्तकामध्ये आहे? सिमेंटचे जे प्रमुख दोन प्रकार आहेत त्यापैकी एक ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आणि दुसरं पोझोलाना पोर्टलँड सिमेंट. तर पोझोलाना पोर्टलँड सिमेंट जे आहे हे पर्यावरण पूरक आहे कारण त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये जो काही वेस्टचा वापर जो आहे तो पुनर्वापर केला जातो. आज आपल्या देशामध्ये जे फ्लाय ऍशची निर्मिती होती आणि स्टील इंडस्ट्रीमधनं जी ब्लास्ट फर्नेस स्लॅग निर्माण होती या दोन्हीचा वापर जो आहे तो सिमेंटमध्ये वापरून जो आहे तो उत्तम पद्धतीचा बांधकाम आपण करू शकतो. म्हणून पोझोलाना सिमेंट हे जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे याकडे माझा आग्रह आहे. आता सध्या जे फेरो सिमेंट टेक्नॉलॉजी आहे ते जे तंत्रज्ञान आहे लोकांना या तंत्रज्ञानाबद्दल काही माहिती या पुस्तकातून मिळते? हो, या पुस्तकामध्ये कॉन्क्रीट विषयक जवळजवळ 30 आर्टिकल्स आहे आणि फेरो सिमेंट शिवाय कॉन्क्रीट हे होऊ शकत नाही. फेरो सिमेंट हे अतिशय एक मौलिक टेक्नॉलॉजी आणि त्याचा प्रसार हा नक्कीच व्हायला पाहिजे, बांधकामामध्ये त्याचा वापर व्हायला पाहिजे. या फेरो सिमेंटचा वापर करून आपण पाण्याच्या टाक्या करू शकतो, इमारतींचे डोम करू शकतो आणि आजच्या काळात सर्वात भेडसावणारा जो प्रश्न आहे पाण्याचा जलसंधारणाचा तर याच्यामध्ये अक्षरशः अमेरिकेमध्ये फेरो सिमेंटचा वापर करून मोठी मोठी धरणं बांधली आहेत. तर आपण तिथं तर धरणं बांधली आहेत तर आपण आपल्याकडे बंधारे का बांधू शकत नाही? तर या फेरो सिमेंटचा पाणी अडवणारे जे बंधारे आहे त्याच्या करता खूप मोठ्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. सर, आपलं जे हे पुस्तक आहे दिशा बांधकाम नवनिर्मितीचे, तर हे पुस्तक कोणता वाचक वर्ग वाचायला पाहिजे असं तुमची अपेक्षा आहे? खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. शेवटी या हे पुस्तक जे निर्माण करताना आम्ही 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या. हे पुस्तक सर्वसामान्यांना उपयुक्त व्हायला पाहिजे. हे पुस्तक जे आहे ते बांधकाम क्षेत्रातले काम करणारे अभियंते, सुपरवायझर्स, बिल्डर्स, डेव्हलपर यांना सुद्धा उपयोग व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रात पदार्पण करणारे अभियंते यांच्यासाठी हे पुस्तक तर अतिशय उपयुक्त आहे. त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला पाहिजे कारण या पुस्तकामध्ये मी 4 विभाग केले आहे.
त्यातल्या पहिल्या विभागामध्ये बांधकाम क्षेत्रातलं साहित्य, दुसऱ्या विभागामध्ये बांधकाम क्षेत्रातलं काँक्रीट, तिसऱ्या मध्ये बांधकाम क्षेत्रातलं लागणाऱ्या सर्व मशीनरीज आणि चौथ्या मध्ये बांधकाम क्षेत्रात लागणारं तंत्रज्ञान, असं सर्व गोष्टींचा या पुस्तकामध्ये समावेश असल्यामुळे आणि माझी लेखन शैली जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीत असल्यामुळे कुठल्याही वाचकाला हे पुस्तक घेतल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये कुतूहल निर्माण होईल आणि ते आवडीने तो नक्कीच आत्मसात करू शकेल. सरांनी लिहिलेलं हे पुस्तक इतक्या सोप्या सरळ भाषेत आहे आणि या क्षेत्रातल्या इतक्या विविध लोकांना ते उपयोगी आहे आणि मला असं वाटतं की वाचकांकडून तुम्हाला नक्कीच अपेक्षित प्रतिसाद मिळतो आहे. मला हे पुस्तक जे आहे ते त्याच्या अनेक आवृत्त्या निघाव्यात अशी माझी इच्छा आहे. माझं लेखन जे आहे ते पुण्यापुरतं मर्यादित राहिलं असं मला वाटत होतं, पण आज पुस्तकाच्या रूपाने माझ्या बहुसंख्य लेखांचा संग्रह होऊन हे पुस्तकात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहे याचा मला फार विलक्षण आनंद होतो आहे. आणि अनेक लोकांची इच्छा पण आहे की या पुस्तकाची लवकरात लवकर इंग्रजी आवृत्ती व्हावी आणि ती सुद्धा होणार आहे. इंग्रजी आवृत्तीतला सुद्धा मी पुढाकार घेऊन ते नक्कीच करणार आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधले हे पुस्तक जे आहे हे भविष्य काळामध्ये सर्व लोकांना उपलब्ध राहील. प्रकाश, आपण जे हे पुस्तक लिहिलेलं आहे ते अभियंता असून हे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्ही आणि खूप अल्पावधीमध्येच या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघालेली आहे, तर या लेखनाचं काय म्हणजे गमक काय, यशाचं तुमचा गमक काय? तुम्हाला सांगतो या पुस्तकाच्या यशाचं गमक जर तुम्ही मला विचारलं तर मी असं म्हणेन की या पुस्तकाची पहिली गोष्ट म्हणजे किंमत. ही किंमत अतिशय सर्वसामान्याला परवडणारी अशी आम्ही ठेवली आहे. दुसरं म्हणजे या पुस्तकामध्ये ज्ञान आहे, याच्यामध्ये माहिती नाहीये. माहिती आणि ज्ञानातला जो फरक आहे ते याच्यामध्ये ज्ञान असल्यामुळे सर्व अनेक लोकांना ती जिज्ञासा आहे की या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे. तिसरी गोष्ट अंबुजा सिमेंट या कंपनीचा मी जरूर उल्लेख करेल की त्यांची टेक्निकल सेंटर जी महाराष्ट्रभर आहे तिथं ते मला स्वतः घेऊन जात आहेत आणि हे पुस्तक जे आहे ते त्यांच्या सर्व लोकांना जे आहे इंजिनियर्स लोकांना ते त्या ठिकाणी दाखवत आहेत. अशा पद्धतीने हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्रभर चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच जी आहे ती या पुस्तकाची अल्पावधीमध्ये तिसरी आवृत्ती निघाली आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या पुस्तकातील लेखांचा वाचकांचा जो प्रतिसाद आहे तो उदंड आहे. आजपर्यंत मला अनेक सर्वसामान्य असो इंजिनियर्स आणि डेव्हलपर्स बिल्डर्स या सर्व लोकांनी फोन करून जातीने मला या पुस्तकातल्या प्रत्येक लेखांबद्दल जे आहे ते वेळोवेळी त्यांनी मला असं सांगितलं की हे आपलं लिखाण जे आहे ते अतिशय उपयुक्त आहे आणि याचं पुस्तक व्हावं आणि म्हणूनच ते पुस्तक जे आहे ते यशस्वी होत आहे असं मी नक्कीच म्हणेन. ह्या पुस्तकाचं तिसरी आवृत्ती निघालेली आहे पण यानंतर तुमचा काही अजून एखादं पुस्तक लिहिण्याचा काही विचार आहे का? हो नक्कीच, कारण या पुस्तकामध्ये फक्त आत्ता माझे लेखन झालेले 80 लेख फक्त आलेले आहेत. अजून तितकेच लेख माझे अजून जे आहेत ते त्याचं पण एक नक्कीच पुस्तक भविष्यामध्ये लोकांच्या समोर नक्कीच येणार आहे. नक्कीच, आता आपला हा कार्यक्रम बघून मला असं वाटतंय की तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्लिश या भाषेतूनच या पुस्तकाची मागणी होणार नाही, तर भारतात ज्या काही भाषा चाललेल्या इतर सगळ्या आहेत त्या भाषांमधून पण ही मागणी होईल आणि तुमच्या ह्या पुस्तकांची आवृत्ती अशीच जास्तीत जास्त वाढत राहू अशा आम्ही नक्कीच अपेक्षा आणि त्याबद्दल शुभेच्छा तुम्हाला देतो. नमस्कार, धन्यवाद.